कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होतंय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 1400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं. येत्या 15 जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये, निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि संशयास्पद व्यक्तींवर जिल्हा पोलीस दलाकडून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस रेकॉर्डवरील सुमारे 1400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं. त्यासोबत मागच्या 15 दिवसांपासून वेगळ्या प्रकारची प्रतिबंधक कारवाई पोलीस प्रशासनातर्फे सुरू होती. त्याच्यामध्ये 107 फौजदारी संहिताप्रमाणे कारवाई झालेली आहे. एकूण आत्तापर्यंत 1400 लोकांवरती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही प्रकारे हत्यार आणि यांचं राहू नये म्हणून काल ऑल आउट ऑपरेशनसुद्धा पोलीस प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात घेतलेलं होतं.